करते ठाकरे सरकार ते अलीबाबा ताड़ी तोड़ते घोटाले त्यापैकी एका सीनियर मिनिस्टरचा घोटाळ्याची कड़ी हे बुलढाणा मध्ये सापडली आहे। बुलढाणा अर्बन मधल्या काही व्यवहारासंबंधी इन्कम टैक्स विभागाने आणखीन काही एजन्सींनी शंका व्यक्त केली आहे। त्या केंद्रीय त्या सीनियर मिनिस्टरचा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। त्या निमित्ताने बुलढाणा येथे यायचा आगमन झालं आहे। मी दिवाळीच्या आधी प्रॉमिस केलं होतं की दिवाळीनंतर तीन सीनियर मिनिस्टरच्या घोटाळ्यातील बत्त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज बुलढाणा येथे आलो आहे। आमगाव असो बुलढाणा असो ठिकठिकाणी अकोला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद आणि त्याचबरोबर बुलढाणा अर्बन नागरी सहकारी पेढीची भेट। सर, ज्या बुलढाणा अर्बनकडे आपण आज जात आहे त्याच बुलढाणा अर्बननी नितीन गडकरी, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे यांनाही 500 ते 1500 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज दिलेलं आहे आणि जे सध्या अनियमित आहे, मग यांची आपण चौकशी मागणार काय? असं आहे की बुलढाणा अर्बन च्या तपासातून सुरू करायचं ठरवलं नाही आहे। तर इन्कम टॅक्सने धाडी घातल्या महिन्यापूर्वी आणि त्या धाडीत त्यांना बुलढाणा मधल्या एका ब्रांच मधला अशोक चव्हाण यांच्या संबंधित संस्थांचा आणि तिथे बेनामी व्यवहार आढळलाय, तो नांदेड जिल्ह्याचा धर्माबाद ताकेचा, तर आजचं प्रयोजन आहे तेवढा पुरता आहे। जर पॉलिटिकल करप्शन कमी झाल्याने सत्ताधारी सत्तेचा आपण पाहिलं गेलं 24 महिन्यात उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या महाराष्ट्राला लुटण्याचं यांचं कारस्थान चालू आहे त्याचा विरोधात ही मोहीम आहे, त्याचा भाग म्हणून आज बुलढाणा। ते ठाकरे सरकार ते अलीबाबा ताळी तोडते घोटाळे त्यापैकी एका सीनियर मिनिस्टरचा घोटाळ्याची कडी हे बुलढाणामध्ये सापडली आहे। बुलढाणा अर्बन मधल्या काही व्यवहारासंबंधी इन्कम टॅक्स विभागाने आणखीन काही एजन्सींनी शंका व्यक्त केली आहे। त्या केंद्रीय त्या सीनियर मिनिस्टरच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे। त्यानिमित्ताने बुलढाणा येथे यायचं आज आगमन झालं आहे। मी दिवाळीच्या आधी प्रॉमिस केलं होतं की दिवाळीनंतर तीन सीनियर मिनिस्टरच्या घोटाळ्यातील बत्त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज बुलढाणा येथे आलो आहे। आमगाव असो बुलढाणा असो ठिकठिकाणी अकोला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद आणि त्याचबरोबर बुलढाणा अर्बन नागरी सहकारी पेढीची भेट। सर, ज्या बुलढाणा अर्बनकडे आपण आज जात आहे त्याच बुलढाणा अर्बननी नितीन गडकरी, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे यांनाही 500 ते 1500 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज दिलेलं आहे आणि जे सध्या अनियमित आहे, मग यांची आपण चौकशी मागणार काय? असं आहे की बुलढाणा अर्बन च्या तपासातून सुरू करायचं ठरवलं नाही आहे। तर इन्कम टॅक्सने धाडी घातल्या महिन्यापूर्वी आणि त्या धाडीत त्यांना बुलढाणा मधल्या एका ब्रांच मधला अशोक चव्हाण यांच्या संबंधित संस्थांचा आणि तिथे बेनामी व्यवहार आढळलाय, तो नांदेड जिल्ह्याचा धर्माबाद ताकेचा, तर आजचं प्रयोजन आहे तेवढा पुरता आहे। जर पॉलिटिकल करप्शन कमी झाल्याने सत्ताधारी सत्तेचा आपण पाहिलं गेलं 24 महिन्यात उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या महाराष्ट्राला लुटण्याचं यांचं कारस्थान चालू आहे त्याचा विरोधात ही मोहीम आहे, त्याचा भाग म्हणून आज बुलढाणा।